नमस्कार, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर या गावाची अवस्था बिकट असून तशीच परिस्थिती त्यांनी दत्तक घेतलेल्या उत्तर प्रदेशमधील नागेपूर गावाची आहे. हा माणूस जेथून आला तिथली अवस्था पाहता गेल्या 5 वर्षाच्या यांच्या कारभारामुळे देशाची परिस्थिती काय झाली असेल अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी यांच्यावर कार्यपद्धतीवर टीका केली आहे. या देशात लोकशाही राहणार की हुकुमशाही येणार यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे असंही ते म्हणाले. भांडुप येथे बुधवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी अहमदाबाद येथे मंगळवारी मतदान केल्यानंतर शहरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीपमधून मिरवणूक काढल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने गुजरातमधून मागवला आहे. मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसने केल्यानंतर आयोगाने ही माहिती मागवली. त्यामुळे आयोग आता पंतप्रधानावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत भारतीय हवाई दलाचे वर्णन मोदी यांचे हवाई दल असे त्यांनी केले होते याचीही दखल आयोगाने घेतली असून त्यांच्या भाषणाचीही माहिती आयोगाने मागवली असल्याचे निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर ममता दीदींच्या पश्चिम बंगालमधील सत्तेचा सूर्य मावळतीला लागला आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टोला लावला आहे. मोदी यांनी बुधवारी बंगालमध्ये 2 ठिकाणी सभा घेतल्या. त्यात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. ममता दीदी या केवळ स्पीड ब्रेकर दीदी नसून त्या आता स्टिकर दीदी झाल्या आहेत असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहिलेले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसचा प्रचार करायचा की शिवसेना भाजप युतीचा याचा ते आज फैसला करतील. दरम्यान विखे यांनी बुधवारी श्रीरामपूरमध्ये समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू समजून घेतली. आत्मघाती बॉम्ब हल्ल्यामुळे हादरून गेलेल्या श्रीलंकेत पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज ऐकू आले आहे. राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर दूर असलेल्या पुगोडाजवळ स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली आहे. पुगोडातील स्थानिक कोर्टाच्या इमारतीजवळील मोकळ्या जागेवर हे स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. हे स्फोट नेमके कशामुळे झाले याचा तपास पोलीस करीत आहेत. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.